विराट कोहलीच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने बांगलादेशवर विजय मिळवत 2023 वर्ल्ड कपमध्ये आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. मात्र या विजयानंतर विराट कोहलीच्या शतका इतकीच अंपायर रिचर्ड केटलबरो यांच्या एका निर्णयाची देखील चर्चा होते. पण का? तर टीम इंडियाच्या बॅटिंग दरम्यान 42 ओव्हरमध्ये भारताला जिंकायला 2 गरज होती आणि विराट कोहली शतकापासून अवघ्या 3 दूर होता. 42 ओव्हर बांगलादेशी स्पिनर नसूम अहमदने टाकली आणि या ओव्हरमधला पहिलाच बॉल वादग्रस्त ठरला. नसूमने तो बॉल लेग साईडला टाकला. सुरुवातीला विराट तो खेळणार असं वाटलं, पण नंतर तो बॉल बाहेर जाताना पाहून विराटने तो सोडला आणि काहीसा स्टंपच्या बाजूने आत सरकला. मात्र अंपायरने तो वाईट दिला नाही. अनेकदा अटीतटीच्या सामन्यांमध्ये सुद्धा खेळाडू वाईट बॉलसाठीही रिव्ह्यू घेताना दिसतात, त्यामुळे वाईट बॉलचे कडक नियम पाहता अंपायरच्या निर्णयाने सगळेच जरा अचंबित झाले. तो बॉल विराटच्या शरीराच्या अगदी जवळून गेला, त्यामुळे केटलबरो यांनी तो वाईट दिला नाही असं मत त्यावेळी कमेंटेटर्सनी व्यक्त केलं. आता भारताला विजयासाठी 1 हवा होता, मात्र विराट कोहली अजूनही शतकापासून 3 दूर होता. त्यामुळे की काय, विराटनं त्यानंतरच्या बॉलवर संधी न सोडता नसूमला षटकार लावत आपल्या शतकासह टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. पण खरंच या वाईट बॉलविषयीचा नियम काय सांगतो? तर अंपायरच्या नियमावलीतील नियम क्रमांक 2.12 एखादा निर्णय मैदानावरील अंपायर तात्काळ दुरुस्त करू शकतात, तर नियम क्रमांक 20.6 डेड बॉलचा निर्णय बदलता येत नाही. त्याखेरीज मैदानात अंपायरनं घेतलेला निर्णय अंतिम निर्णय असतो, तो नंतर बदलता येत नाही. मात्र रिचर्ड केटलबरो यांच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर त्यांच्याबद्दलचे अनेक मीम्स आहेत. याविषयी तुम्हाला काय वाटतं? खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा.